नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला गाजराचा हलवा कसा करायचा ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. गाजराचा हलवा करण्यासाठी मी 1/2 किलो गाजर घेतलं. गाजर स्वच्छ धुवून वरची सालं काढून त्यानंतर ते किसून घेतलेले. गाजर आपल्याला चांगलं लाल रंगाचं घ्यायचं आहे. 1 वाटी भरून मी साखर घेतली आहे. साखर साधारण 150 ग्रॅम आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. 6 चमचे मिल्क पावडर घेतलेली, ह्या चमच्याने मी 6 चमचे मिल्क पावडर घेतली आहे. 3 चमचे साजूक तूप लागणार आहे आपल्याला. 1/2 चमचा वेलची पावडर, बदामाचे काप, काजूचे काप आणि पिस्त्याचे काप. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता किंवा कुठलेही वापरू शकता ड्रायफ्रूट्स. तर सगळ्यात आधी आपण तुपावरती गाजर व्यवस्थित भाजून घ्यायचे. मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तूप घालणार आहे. तूप गरम झालं आहे. आता आपण गाजर घालूयात. गाजर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला गाजर परतून घ्यायचं आहे. गाजर आपण तुपावर जितकं व्यवस्थित परतून घेऊ तितकाच गाजराचा हलवा जास्त दिवस टिकतो आणि खायलाही खूप छान लागतो. एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. गाजर परतताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि एकसारखं चमच्यानी हलवत राहायचं आहे. आता साधारण 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. मी गाजर परतून घेतलेले. आता मी पुन्हा 3 ते 4 मिनटासाठी झाकण ठेवून गाजर छान वाफून घेणार आहे. साधारण 4 मिनटं झालेली आहेत आणि ह्या 4 मिनटामध्ये मी 2 वेळा व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे गाजर. आपण गाजराचा किस दूध घालून शिजवलेला नाही आहे, त्यामुळे साधारण 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता जसं जसं आपलं गाजर परतून होईल तसा गाजराचा रंग चेंज होतो आणि सुगंधही खूप छान सुटला आहे. आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. साखर घातल्यानंतर मिश्रण पुन्हा थोडं ओलसर होतं, पाणी सुटतं. गॅसची फ्लेम लो टू मीडियमवर आहे. तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. साखर छान विरघळलेली आहे. आता त्यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे. आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिल्क पावडर पण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. मिल्क पावडरमुळे आपण खवा टाकल्यावर जशी टेस्ट येते गाजराच्या हलव्याला अगदी तशीच टेस्ट येते. खूप छान होतो हलवा. साखर टाकल्यामुळे गाजराच्या हलव्यामध्ये पाणी दिसतंय. हे पाणी आपल्याला पूर्णपणे ड्राय करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत पाणी ड्राय होत नाही तोपर्यंत चमच्याने एकसारखं हलवत राहायचं आहे. हा हलवा करायला एकदम सोपा आहे, झटपट होतो आणि 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकतो. नक्की करून पहा. आता आपण ड्रायफ्रूट्स घालूया. थोडे बदामाचे काप घालते, थोडे काजू, थोडे पिस्ते आणि विलायची पावडर आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पूर्णपणे पाणी ड्राय झालेले आणि हलवा तयार करून झाला आहे. आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊया. मी गॅस बंद करते.
तयार झाला गाजराचा हलवा। आपण हलवा गरम गरम पण खाऊ शकतो किंवा थंड करूनही खूप छान लागतो। तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर। धन्यवाद।